शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ताक अंडीच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला हे जे काही ताक आणि अंडी आहे तर हे कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे याचं योग्य प्रमाण एकरी किती आहे त्याद्वारे हे आपल्याला फवारणीतून द्यायचं आहे का हे आपल्या जमिनीतून द्यायचं आहे का हे कशा प्रकारे द्यायचे आहे आणि यामुळे मिरची पीक आपलं कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे याची संपूर्ण टप्प्याटप्प्यानुसार माहिती पाहणार आहोत म्हणजेच मिरची पिकाची आज एकदम जबरदस्त माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया अर्धवट माहिती घेऊन तुमचं नुकसान आहे तर हे अजिबात करू नका त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलंड ठेवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ताक अंडी ही द्यायचो तरी कधी तर ज्यावेळेस आपलं मिरची पीक हे पंधरा दिवसांच्या पुढं जाईल तेव्हा आपल्याला याची फवारणी करणं गरजेचं आहे आता याची फवारणी केल्यामुळे होणारे फायदे हे ताक आणि अंडी हे कशाप्रकारे द्रावण आपल्याला तयार करायचे त्याचबरोबर याचं एकरी प्रमाण किती आहे ही मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार माहिती पाहतो आहे पहिला मुद्दा आपण घेऊया की ताक आणि अंडी यामध्ये आहे तरी काय तर मिरची पीक किंवा इतर कोणतीही पिकं आपल्या शेतामध्ये असतात तर यांना ॲमिनो ॲसिडे तर हा घटक जास्त प्रमाणात लागत असतो त्यासाठी ॲमिनोयुक्त जे टॉनिक राहतात ही आपण बाजारातनं या कृषी सेवा दुकानातनं घेऊन येत असतो तर अंड्यामध्ये काय मिळतं आहे आपल्याला की ॲमिनो ॲसिड जास्त प्रमाणात मिळतो त्याचबरोबर ह्या दह्यामध्ये म्हणजेच ताकामध्ये काय मिळतं आपल्याला की जास्त प्रमाणात प्रथिनं मायक्रोनिटे तर हे आपल्याला बघायला मिळतं आता ह्यामध्ये कोणते घटक आहे तर हे क्लिअर झाले आता ह्या ताक अंडी आहे तर हे द्रावण कशा प्रकारे तयार करायचे कशा पद्धतीने हे आपल्याला फवारणी करायची तर ही माहिती आता आपण पाहुणे घेऊ तर काय करायचं आहे आपल्याला एकरी दहा अंडी जे की कावठी कोंबडीचे असेल किंवा बॉयलर कोंबडीचे असेल कोणती असू द्या दहा अंडी आपल्याला घेऊन यायची त्याचबरोबर आता आपल्याला दही घ्यायचे तर दही किती घ्यायचे साधारणपणे एक लिटर दही म्हणजे जे ताके तर हे घ्यायचे आपण शेतकरी आहोत आपल्या घरी दही असणारे नाही झालं तर काय करू आपण शेजारी पाजाऱ्यांकडून दही आणायचे हे वाढवायचे एक लिटर हे बरोबर करा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक बरणी घ्यायची बरणी घ्यायची जी पारदर्शी असेल प्लास्टिकची बरणी असेल ही घ्यायची यामध्ये दहा अंडी यामध्ये फोडून टाकायची त्यामध्ये आपल्याला एक लिटर ताके तर हे वाचायचे पण लक्षात घ्या फक्त अंडीच ओतून हो टाकायची टर्फल यामध्ये घ्यायची नाही अजिबात त्याच्यानंतर हे द्रावण आहे तर हे मिक्स करणं गरजेचं आहे आपल्याला हे मिक्स करून तीन दिवस आपल्याला ठेवायचे तीन दिवस ठेवल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की याची आपल्याला आता मिरचीला फवारणी करायची आता हे द्रावण कशा पद्धतीने तयार करायचं ही स्टेप झाली आता याची फवारणी कशा पद्धतीने करायची ती ही मिरची पिकाला ती मी तुम्हाला माहिती सांग काय करायचे मिरची पीक ज्यावेळेस आपलं पंधरा दिवसाच्या पुढं जाणार आहे किंवा पंधराव्या दिवशी जरी आपण याची फवारणी करू शकतो काय करायचे चौथ्या दिवशीबरोबर हे बदनीचं झाकण कोलायचे यामधून काय करायचं आहे पन्नास एम एल जो आपला बॅटरी पंप आहे पंधरा लिटरचा तर पन्नास एम एल द्रावण घ्यायचे यामध्ये टाका पन्नास किंवा पंच्याहत्तर हे खूप झालं हे द्रावण यामध्ये टाका आणि याची मिरचीला फवारणी करणं गरजेचं आहे आता ही गोष्ट लक्षात झाली त्याच्यानंतर मिरची पीक ज्यावेळेस तुमचं डेव्हलप होत जाईल त्याच्यानंतर प्रमाण वाढवायचे आपल्याला साधारणपणे शंभर एम एल पंप घेऊन आपण याची फवारणी करू शकतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हे जे काय ताक आणि द्रावणे हे आपण किती दिवसांपर्यंत घरामध्ये ठेवू शकतो किंवा शेतामध्ये मिरचीच्या प्लॉटमध्ये ठेवू शकतो तर जी बरणी आहे आप आपली तर ही फक्त तीन दिवस ठेवायची कारण याची व्हॅलिडिटी जर जास्त होत गेली जास्त दिवस हे जर मुरत राहिलं तर याचा रिझल्ट आपल्याला फारसा येणार नाही त्यासाठी चौथ्या दिवशी आज जर द्रावण केलं तर चौथ्या दिवशी लगेच याचं आपल्याला काय करायचं आहे फवारणी हे करून टाकणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो ह्यामुळे होणारे जबरदस्त फायदे मिरची पिकाला याची आपण फवारणी केली तर काय होतो काही काय वेळेस मिरची पिकावर लिपकर्लं व्हायरस असतं नॉर्मल प्रमाणात बोकड्या कोकड्या रोग येतो आणि काय होतं की यामुळे मिरचीचं पानं आकर्षून जातात आपली यावर देखील जबरदस्त नियंत्रण आहे ताकांडी तर हे ठरतं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं संपूर्ण प्लांट ग्रोथ प्रमोटरचं काम ताकांडी तर हे करत आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे ह्या ताकांडीचा फायदा हे उत्तम प्रकारचं नैसर्गिक बुरशीनाशक आहे जीवाणूजन्य त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांवर जबरदस्त काम आहे तर हे करत आहे एक प्रकारचं बुरशीनाशक आणि टॉनिक देखील म्हणून हे जबरदस्त काम करते आहे त्यामुळं मिरची पिकावर लिफ करलं वायरस त्याबरोबर कांडी करपा असेल करपा भुरी डावणी असेल थ्रिप्स मावा थुड़ तुडतुडे असतील यांवर देखील जबरदस्त रिझल्ट आहे तर हा आपल्याला या ताकांडीमुळे येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ह्या ताक अंडीमुळं मिरची पिकाला जबरदस्त फुलकळी लागणार आहे फुलगळ जी होते आपली ही होऊन देणार नाही त्याचबरोबर मिरचीमध्ये मायक्रोनटंट मिरचीच्या पानांमधील मायक्रोनटंट अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्याचं काम ताक का, आणि अंडी तसे द्रावण करणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या अंड्यामध्ये ॲमिनो ॲसिडे हा घटक आपल्याला बघायला मिळतो आणि या, या दह्यामध्ये संपूर्ण मायक्रोनटन आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं एकंदरीत मिरची पिकाची जबरदस्त वाढ झालेली तुम्हाला केव्हाही बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे आपल्याला याची फवारणी पंधरा दिवसापासून तर मिरची काढणीपर्यंत करणं गरजेचं आहे म्हणजेच कोणत्याही स्टेजला कोणत्याही अवस्थेमध्ये आपण मिरची पिकाला ताक आणि अंडी याची फवारणी करू शकतो याचं प्रमाण एकरी आपल्याला दहा अंडी आणि एक लिटर ताक म्हणजेच दही घेणं गरजेचं आहे प्रति पंप आपल्याला पन्नास एम एल सुरुवातीच्या काळामध्ये आणि ना पंच्याहत्तर ते शंभर एम एल प्रतिपंप जो की पंधरा लिटरचा असेल यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ह्या ताक अंडीचा अजून जबरदस्त होणारा महत्त्वाचा फायदा म्हणजे की मिरची पिकाला आपण याची फवारणी केल्यामुळं हे जे काय ताक आणि अंडी आहे तर हे पूर्णपणे नैसर्गिक आहे यामध्ये संपूर्ण नैसर्गिक घटक आपल्याला बघायला मिळतात यामुळं मिरची पिकाला नवीन शेंडा हा जबरदस्त आलेला बघायला मिळतो फुलकळी फुटवा हा जास्त प्रमाणात बघायला मिळतो म्हणजे सुरुवातीच्या काळात जी मिरची पिकाची वाढ होत नाही ही जोमदार पद्धतीने झालेली तुम्हाला ही बघायला मिळते आता याची फवारणी आपण कधी करू शकतो आठ आठ दिवसाच्या अंतराने आपण याची फवारणी करू शकतो तुम्हाला बाजारातून जो ॲमिनो ॲसिड आणायचे हे आणायची गरज नाही तुम्ही याची देखील फावरणी केली तर तुमची तीन प्रकारचे काम होतात बुरशीजन्य रोगावर प्रादुर्भाव मिळतो जीवाणूजन्य रोग यावर प्रादुर्भाव मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे यांवर तर जबरदस्त फायदेशीर हे बघायला मिळतं आपल्याला त्याचबरोबर मिरचीमध्ये जे टॉनिक आपण फावरणी करत असतो हे बाहेरून आणायची ना गरज नाही यामध्ये तुम्हाला संपूर्ण टॉनिक मायक्रोन मायक्रोनटन मिळतात त्याचबरोबर याने फुलकडी जास्त प्रमाणात केव्हाही तुम्हाला बघायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याची आपल्याला पंधरा दिवसातून एकदा फवारणी घेतली तयारी चालेल मगाशी मी तुम्हाला आठ दिवसांनी सांगितली पण महिन्यातून आपल्याला दोन फवारणी ह्या कंपल्सरी घेणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला ताक अंडी फवारणी ही कशा प्रकारे करणं गरजेचं आहे कोणत्या स्टेजमध्ये करणं गरजेचं आहे किती वेळा करणं गरजेचे आहे कशा पद्धतीने हे द्रावण तयार करायचे यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला बघायला मिळतात किती दिवसांपर्यंत आपण हे द्रावण ठेवू शकतो आजबरोबर हे आपण जमिनीतून कशा प्रकारे देणार आहोत याची देखील माहिती येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण तुमच्यात जास्तीत जास्त मला कमेंट्स पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा मिरची ताक अंडी मिरचीला ताक आणि अंडी यांच्या द्रावणात आपण हे जर जमिनीतून सोडलं तर मिरचीला कशा प्रकारे फायदा होणार आहे ही जास्तीत जास्त कमेंट जर मला केलं तुम्ही तर येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला यावर जबरदस्त व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि ही माहिती आपली आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय, जय किसान